अवनीश प्लीज गेट लॉस्ट. तू मांडी घालून बसलायस, कधी आवरणार तुझं सगळं बाहेर आहे अजून. कितनी कड़क धूप निकली है. इट्स 4 o'clock एंड आज मॉर्निंग से लेके मैंने कैमरा भी हाथ में लिया है बिकॉज ऑफ सम वर्क. बहुत कनेक्टिंग काम थी और बाहर थी एंड ऐसे जगह पे काम थी कि वहाँ पे कैमरा नहीं लेके जा सकता था. बहुत सारे गवर्नमेंट ऑफिसेज में जाना था एंड और 2-3 जगह पे जाके. अभी मैं 3:30 बजे घर पे आया हूँ. 4:15 बजे है, 15 मिनट है हमारे एकेडमी जाने के लिए. आज एक्चुअली मैं ब्रेक लेने का सोच रहा था बट फिर से सोचा कि छोटा क्यों ना हो, एक व्लॉग बना ही देते आज. तो अभी कैमरा हाथ में लिया. सो फ्रेंड्स, वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू एंड वेलकम टू द चैनल. एंड आज अरे भाई हॉर्न कम बजा. और आज अच्छी खासी धूप निकली है एंड वी आर वेरी एक्साइटेड. आज हम बहुत दिनों के बाद लेदर से प्रैक्टिस करेंगे एंड इफ ग्राउंड इज ड्राई हम लोग आज पॉसिबली नेट्स करेंगे. फीलिंग हैप्पी, फीलिंग फ्रेश. अंगद ऑलरेडी तैयार हो चुका है, बैग भर चुकी है अंगद ने. बाबा आर यू रेडी? अरे तैयार बसले काय भानगड? कहो मैडम काय करताय? अरे चित्र काढते. अरे बाबू हे तू काढले? सगळं नाही काढलेलं आहे, हे सगळं पिंटरेस्टवरून केलेलं आहे. वाय वाय यू आर एक्सप्लेनिंग? लेट हर एक्सप्लेन. केस वगैरे आहे ना, मागे मी काही असं रेफरन्स म्हणून नाही घेतलेलं, कळलं? बेस म्हणतात त्याला आणि रेफरन्स. तुझे म्हणतोय ना ते घेवा, व्हॉट एव्हर इट इज. तिने केलंय की नाही सो अप्रिशिएट. ते अप्रिशिएट करायचं काय, तिच्या वाईट गोष्टींना वाईटच म्हणायचं पण चांगल्या गोष्टींना चांगलंच म्हणायचं काय ग. बरोबर का नाही? शीघ्र कोपी म्हटला ती तिचा दुर्गुण आहे. परत करू नको. हा बघ चिडली की नाही बघ. तू कशाला हात टाकतो रे मध्ये? आजच्या बाहेर गेलो तर मग परत बॅक नाही करता येत. मोठं कर की मामाला दिसू दे की हा सबस्क्रायबरला दिसू दे काय केले तू. अरे अरे रे असं झालं. अरे रे रे हा असं असं आहे. होय टच करतोय तर काहीतरी वेगवेगळं होत आहे. बोट लावेल तिथे गुदगुल्या. दादा कोण घेत एक पिक्चर होता पूर्वी, बोट लावेल तिथे गुदगुल्या. तसं टच करेल तिथे काहीतरी स्क्रॅच येतोय असं. ओ मॅ ओ चला बॅट भरल्यात की नाही? MRF विंटेज. ओके गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. ओ गुड बॉय. बाबा बाबा का सेकंड सीझन चालू हो गया सोने का. बाबा आम्ही चाललो आंगू आणि मी प्रॅक्टिस करायला चाललो आज. बाय 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 बाय. तुझा बर्थडे 32 ऑगस्ट ला असतो. तुझा ना लीप इयर ला यायला पाहिजे रे बर्थडे. 4 वर्षात एक बर्थडे अंगदचा मजा आली असती. पण तुम्हाला माहितीये का फन फॅक्ट, ज्यांचा लीप इयर ला असतो ना ते काय करतात, ते एक वर्ष आधी नाही ते एक दिवस आधी नाही ते एक दिवस नंतर सेलिब्रेट करतात. पण करतात पण मेन ती तारीख येत नाही ना. हा ते चला चहा पिऊन घेऊ. ओके मग निघू आपण. चला चला येऊ आम्ही. बाय बाय. हा धन्यवाद. अरे गेट आउट गेट लॉस्ट. तेरे बैग को ये क्या हुआ है भाई, एक बाजू में क्यों जा रही है कब से? हाँ क्या बॅगेला पोलिओ झाला का काय? अशी झाली अशी अंगाची बॅग अशी ऐशी 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 चालली. हा काय झालं ते काहीतरी तू चुकीचं भरतोयस, काहीतरी मॅटर आहे. एक पाड्या बाजूला एक पाड्या बाजूला हेल्मेट मध्ये तरी अशी एका बाजूला कशी मजा आते. आता मग काय कर माहिती, एकाच बाजूला भर वजन मग सगळं कधी बॅलन्स होईल जरा. A few moments later. चलो पहुंच गए हमारे एकेडमी. इट्स 4:15 एंड आज धूप तो निकली है बट मैटिंग अभी भी गीला है. सो आज भी हॉकी के बॉल पे करनी पड़ेगी. होपफुली कल तक पूरा ड्राई हो जाएगा मैटिंग. एंड ऑल्सो यहाँ पे भी गीला है, पूरा सूखा नहीं अभी तक. ये पूरा पैच गीला है, बाहर का सूखा है. पंच बॅट लागते खाली.
ड्रॉप कर रेस पुढचा पुढचा शोल्डर जाऊ दे ना बॉल कडे मग त्याला काउंट दे वन पनिशमेंट दस दस की दौड़ अरे पुढे टाक गंदी एवढा पायात टाकल्यावर कसा तो इझी खेळतोय बघ नाही जमत ना पाय काढायला मग सवय इथे इथे लावली आहे तुम्ही जवळजवळ खेळायची काउंट द्यायचा झाला की तू नाही द्यायचा तो देणार काउंट काउंट दे ना टू आतमध्ये लागतात रे बॅटच्या स्ट्रेट ड्राईव्ह मारतोय कव्हर ड्राईव्ह मारतोय सांग ना त्याला सांग ना तू तुला कुठे मारायचं आहे त्याला तुला जर कव्हर्सला मारायचं त्याला तुला बाहेर टाकायला सांग त्याला प्रत्येक बॉलला सांगायचं प्रॅक्टिस कोणाची आहे तुझी आहे की त्याची आहे हा मग तू सांगायचं त्याला कुठे टाक हा सांगितलं नाही तर मला कळणार कसं ना आहे की नाही अरे एक बॉल कव्हरला टाकायचा एक बॉल स्ट्रेट ड्राईव्हला टाकायचा एक बॉल ऑन ड्राईव्हला टाकायचा मिक्स टाकायचं तिकडे पाहिजे मला तिकडे अर्धे असत घरी 2 hours later ए एवढ्या ढगात नाही टाकायचं आपल्याला जरा असा टाका असा आर्या आज लेट आई है वो जनरली एक घंटा लेट ही आती है उसका क्लास रहता है तो आज सब बच्चों को बॉलिंग करने बोला है उसको बसला का म्हणून थायपॅड घ्यायचा असतो आर्या ने थायपॅड पे खाया है आरन का बॉल जोर से अनुज और अंगद को फील्डिंग को लगाया उनको बोला तू बॉलिंग मत डालो चुपचाप जाके फील्डिंग करो उनको आदत है बॉलिंग का इन बच्चों को थोड़ा प्रैक्टिस मिलना ज़रूरी है अरे काय है ती पोलवर दिसते का तुला हाँ ती इथे उभी आहे तिकडे का टाकतोस तू ए फ्यू मोमेंट्स लेटर चला बॉल भरा चलो 6:45 आज 45 मिनिट ज़्यादा प्रैक्टिस हुई बॅकअप टाइम किती बॉल आहेत बघू किती चार मग दोन हरवले तिकडे बघ जा जा तिकडे बघ तिकडे का तुझेच कसे हरवतात आणि रे आवर ना राहायचं इकडे गोधडी उधडी होऊन आला असेल इकडे झोपायला हो तिकडेच राहायचा विचार आहे जा ना आता घरी मला पण जायचं रे घरी तू निघाल्याशिवाय मी कसं जाऊ अवनीश प्लीज गेट लॉस्ट तू मांडी घालून बसलायस कधी आवरणार तुझं सगळं बाहेर आहे अजून चला बाय बाय कुलडाऊन करतोय अरे जा आता घरी आई एक तास झाली येऊन उभी आहे घरी जाऊन कुलडाऊन कर आता बाय बाय आम्ही आलो बोलतो आम्ही आलो कुठे गेलो होतो आम्ही आम्ही प्रॅक्टिस करायला गेलो होतो हुश आज बहुत ज़्यादा लेट हो गया भाई 7:30 बजे घर आते आते ही ओके दोस्तों तो चलो आज का व्लॉग मैं यहीं पे ख़त्म कर देता हूँ क्योंकि मुझे आगे थोड़ा काम है अगर वीडियो अच्छा लगे तो लाइक कीजिए कमेंट कीजिए शेयर कीजिए नॉट डली चैनल को सब्सक्राइब कीजिए एंड हिट दैट बेल आइकन तो नए वीडियोज़ की नोटिफिकेशन आपको आती रहेगी सो दोस्तों एज ऑलवेज अडियोस अमिगोस